राज्यात निवडणूक होणारच नाही अशी परिस्थिती निर्माण होईल. उद्धव ठाकरे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप नेते अरविंद केजरीवाल यांनी आज उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. या भेटीनंतर नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडलेली आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी बोलताना निवडणुकाबाबत भीती व्यक्त केली. राज्यात निवडणूक होणारच नाही अशी परिस्थिती निर्माण होईल अशी शंका त्यांनी व्यक्त केलेली आहे. अरविंद केजरीवाल मागील काही दिवसात दुसऱ्यांदा मातोश्रीवर आलेले आहेत. नातं जपण्यासाठी शिवसेना आणि मातोश्री प्रसिद्ध आहे. काही लोक केवळ राजकारण करतात पण आम्ही नातं जपतो. लोकशाहीला कायम ठेवण्यासाठी आपण सगळे एकत्र आहोत असे उद्धव ठाकरेंनी म्हटलं. आजपासून आपण सत्ताधारांना विरोधी म्हटलं पाहिजे. गेल्या काही दिवसात सर्वोच्च न्यायालयाने दोन महत्वाचे निकाल दिले. आपच्या संदर्भात जो निर्णय दिला तो लोकशाहीसाठी आवश्यक होता पण केंद्राने अध्यादेश आणला. राज्यात निवडणूक होणारच नाही अशी परिस्थिती निर्माण होईल. फक्त केंद्रात निवडणुका होतील अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांच्या भेटीनंतर संजय राऊत म्हणाले की आज केजरीवाल आले आहेत. आता जेव्हा केजरीवाल मुंबईत येतात तेव्हा ते मातोश्रीवर येतात. एक नवीन नातं निर्माण झालंय. आम्हाला काय करायचं, पुढे कसं करायचं याची चर्चा झालेली आहे. विरोधकांच्या एकजुटीसाठी अरविंद केजरीवाल यांचा मोठा वाटा आहे असंही त्यांनी स्पष्ट केलाय. अरविंद जी मान साहेब आणि आपचे सगळे प्रमुख नेता गेल्या काही दिवसात दुसऱ्या वेळेला मातोश्रीत आलेले आहेत आणि एक गोष्ट नक्की की नातं जपण्यासाठी शिवसेना आणि मातोश्री प्रसिद्ध आहे. काही लोक केवळ राजकारण करतात पण आम्ही मात्र राजकारणाच्या पलीकडे जाऊन नातं जपत असतो. अरविंद जी आप आए हो मैं यही कहना था कि पिछले कुछ दिनों में आप लगातार दूसरी बार आए हो. हम तो रिश्ता मानने वाले और रिश्ते संभालने वाले लोग हैं. ठीक है, राजनीति अपनी और अपनी जगह पर है, स्वाभाविक है. आने वाला वर्ष निवडणूक का इलेक्शन का या चुनाव का वर्ष है. इस बार अगर ट्रेन छूट गई तो हमारे देश से प्रजातंत्र गायब हो जाएगा और प्रजातंत्र को कायम बचाने के लिए मैं सिर्फ विपक्ष, ये शब्द जो है वो थोड़ा सा गोलमाल शब्द है. विपक्ष मतलब किसका विपक्ष, किसका विरोधी. हम तो सारे देश प्रेमी है और देश से जो प्रजातंत्र हटाना चाहते हैं वो प्रजातंत्र के लिए और देश के लिए मैं मानता हूं आज से उनको विपक्ष या विरोधी बोलना चाहिए. लोकतंत्र विरोधी लोगों का मुकाबला करने के लिए और देश को बचाने के लिए हम एक साथ आए हैं, संविधान को बचाने के लिए आए हैं. और जैसा अभी आपने देखा होगा पिछले कुछ दिनों में सर्वोच्च न्यायालय ने दो निकाल दिए हैं. एक तो शिवसेना के बारे में है और दूसरा दिल्ली के बारे में, दिल्ली के विषय में. प्रजातंत्र में सबसे ज्यादा महत्व जो भी लोक प्रतिनिधि होते हैं उनका होना चाहिए. और आप मतलब अरविंद जी भी है और आप पार्टी भी है, सरकार भी दिल्ली की है. उनके मैं साइड से नहीं कहता कि, लेकिन उनके बारे में जो सर्वोच्च न्यायालय ने एक फैसला दिया है वो एक प्रजातंत्र के लिए आवश्यक था, लेकिन उसके खिलाफ केंद्र सरकार ने काय म्हणे त्याला वटहुकूम अध्यादेश लाया. तो ये कौन सा जनतंत्र है? ये तो लोगों ने चुने हुए प्रतिनिधि है, अपने लोग हैं, अपना प्रतिनिधि उन्होंने चुना है, तो उनको कुछ अधिकार होने चाहिए कि नहीं होने चाहिए? तो फिर शायद ऐसे भी दिन आ जाएंगे कि राज्य में, स्टेट में इलेक्शन ही नहीं हो जाएंगे, सिर्फ केंद्र में इलेक्शन हो जाएंगे. वो भी इलेक्शन 2024 तक होने की संभावना है. उसके बाद जनता जो फैसला करेगी वो जनता, इसलिए हम उनको नींद से जगाने के लिए एक साथ आए हैं. ब्यूरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.